चलो तरी दाखवा कसं माहित पडणार तुम्ही खुश आहात किती इच्छा चांगले चालतात. अरे वा बरं, पण गाव लोकांना माहित पडणार की हा तुमचे प्रश्न खरं झाला बरं झाला, लोकांना विश्वास बसेल का? संगीता शुकुंडली परभणी नालात कमरेचा त्रास होतात. आता जसं ऑपरेशन केलं काय त्रास नाही, चालायला तर अर्धा तासामध्ये सुरू आहे. कमरेचा आणि पायाचा त्रास होता. कोणता पाय? दोन्ही पण पायाचे. दोन्ही पाय दुखायचे. त्यांचं ऑपरेशन कशामुळे करायला लागलं? कारण त्यांची हे एल4 5 गादी बाहेर आली होती. ही दिसते गादी कोण बाहेर आली? जी शिर मोकळी दिसते इथे, खाली मोकळी दिसते, हे दोन माणसाची मधली गादी बाहेर आली. हे मी चिन्ह लावले इथे. ही गादी जागेवर आहे बाहेर नाही, ही गादी जागेवर आहे बाहेर नाही, ही गादी बाहेर आली. तर हे शिर कुठे पॅक नाही झाली, इथे चौकअप झाली. त्याच्यामुळे त्यांचं L4-5 गादी म्हणजे चौथे पाचव्या मटक्याची गादी बाहेर आल्यामुळे ऑपरेशनची गरज पडली. ऑपरेशन म्हणजे गादी जागे बसवण्यात आली आणि शिर मोकळी करण्यात आली आणि ह्या पद्धतीने क्लिप लावलं मी. कारण काय, परत गादी परत येऊ नये भारी इच्छा असते, पण परत त्याच गादीचा त्रास परत होऊ नये. कारण ते गादी झिजली होती आणि परत तिथे गादी सरकण्याची परत शक्यता होती. मग परत ऑपरेशनची गरज पडू नये. पेशंट आमच्याकडे परत ऑपरेशन करू नये आयुष्यभर ही आमची इच्छा असते. तर ते कधी गरज पडणार नाही तिथल्या ऑपरेशनाची. तुम्ही आनंदी आहात का? खुश आहात? चालो तरी दाखवा कसं माहित पडणार तुम्ही खुश आहात. किती इच्छा चांगले चालतात. अरे वा, ती आपल्यापेक्षाही फास्ट चालायला लागली. वाटत नाही म्हणजे ऑपरेशन झालंय आणि कमरातील क्लिप आहे ऑपरेशन करून. आनंदी आहेत ना तुम्ही? खरं परभणीवर आलेत. परभणीवर जाऊन लोकांना माहित पडणार की हा तुमचे ऑपरेशन खरं झालं बरं झालं, लोकांना विश्वास बसेल का की तुम्ही मणक्याचं ऑपरेशन करून सक्सेस केलेलं आहे? आम्हाला खात्री आहे. नमस्कार नमस्कार.